शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात गद्दारी केलेल्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला। शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून झाली असल्याने पहिल्याच मेळाव्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। म्हणजे काल रात्री निर्णय आला की शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं, धनुष्य बाण हे शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं, धनुष्य बाण हे चिन्ह गोठवलं गेलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही वाटलं नाही। मी काल मुलुंडला सभेला होतो, इथं बाजूला मुलुंडला आलो तो सभेला, आणि सभा करून जाता जाताच मला फोन आला की शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवलं। मी थोडा पुढे गेलो आणि मला एबीपी न्यूज मधनं माझ्या मित्राचा फोन आला की जाय फार मोठा घात झाला, चिन्ह गोठवलं तर हरकत नाही। तुम्ही म्हटला बघू आपण लढू, पण चिन्ह गोठवून फक्त हे गद्दार थांबले नाही तर शिवसेना ह्या पक्षाचं नावच यांनी या ठिकाणी गोठवण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या काळजाचा खोका चुकला, माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा निघाल्या। एका बाजूला संताप मनामध्ये चीड झाली, संताप आला आणि अतिशय वाईट वाटलं की या महाराष्ट्राला गेले 3-3.5-4 महिने तुम्ही फसवत आहात की आम्ही शिवसेना प्रमुखांचा विचार पुढे घेऊन जातोय, आम्ही हिंदुत्व घेऊन पुढे चाललोय, उद्धव साहेबांना शिवसेना वाढवायचं समजत नाही, जमलं नाही, ते आम्ही जमवणार आहोत, शिवसेना वाढवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। अरे 19 जून 1966 साली ज्या शिवतीर्थावर ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, शिवसेनेला जन्म दिला, पुरा महाराष्ट्र पुरा देश हळहळतोय, तुम्ही मी फक्त नाही, ती शिवसेनेला जन्म दिला आणि तीच शिवसेनेमुळे आज तुमची माझी ओळख झाली। या मेळाव्याला शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांनी जोरदार भाषण केले। यावेळी भास्कर जाधव यांनी मंत्री गिरीश महाजन आणि किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली। यांना पत्रकार प्रश्न विचारतायत आणि गिरीश महाजन कोणावर ताबे घेऊन माहिती सांगू माहिती सांगू, मला वाटलं आपला शेंबूट पुसतोय, नंतर आवाज येतो सारखा माहिती घेऊन सांगतो, हे माहिती घेऊन सांगतो, मी काय मुख्यमंत्री होणार नाही पण साधा जरी मंत्री कधी झालो आणि असा मला कोण जर सांगायला लागला, नाही ना असा जर मला कोण सांगायला लागला तर अशीच नजर फिरवेल, त्याचे डोळेच खाली वागतील, बाकी काय होणार। म्हणजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला प्रॉम्प्टिंग करणार, तुमचा माईक ओढणार, इकडे गिरीश महाजन हे तुम्हाला प्रॉम्प्टिंग करणार, तिकडे चालत असताना दिल्ली मधली भारतीय जनता पार्टीची माणसं यांच्या ऑफिसमध्ये कायम बसलेली आहे, कायम बसलेले हे नीती आयोगाच्या मीटिंगला दिल्लीमध्ये गेले, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम सध्या किरीट सोमय्या कुठे लोक विचारतात, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतो, मी राष्ट्रपतींचा आभारानं करतो, ते प्रॅक्टिस करतात, ते मी सांगतो मी काही बोलत नाही, दोन माणसं प्रॅक्टिस करतायत, तुम्ही
धक्का बाहेर लावून बोलू तो भास्कर असो तुमचं काही ठेवायचं नाही. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव चोपडा रस्त्यावर धरणगाव शहराहून 4 किलोमीटर अंतरावर पिंपळे फाट्याजवळ असलेला आमचा पेट्रोल पंप आपणास देतो 24 तास शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची सुविधा, ऑनलाईन पेमेंट, स्वच्छ टॉयलेट बाथरूम, ड्रायव्हर साठी आराम कक्ष, निसर्गरम्य परिसर. तर आजच भेट द्या गुडलक एनर्जी, पिंपळे बुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.